तर या अपघातावरून राज्यभरातून संताप व्यक्त होत असताना आता पिंपरी चिंचवडकरांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहूया. सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरामध्ये एक घटना घडली ज्यामध्ये धनाढ्य अशा एका बापाच्या मुलाने भरधाव वेगामध्ये दोन जणांना चिरडलं. आपल्या सोबत काही समाजातील लोक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. काय सांगाल, नेमक्याला जबाबदार कोणाला धराल? जबाबदार म्हणजे काहीतरी जबाबदार आहे, कारण की पुण्यामध्ये शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे शहर आहे. आज हे क्लब नाईट लाईफ म्हणून फेमस झालेलं आहे. रात्री दोन दोन तीन तीन वाजता क्लब चालू आहे. तिथं मुलं मुली रात्रीचे दारू पिऊन ड्रिंक करून फिरतात. 17-17 वयाची मुलं प्रीमियम गाड्या घेऊन फिरतात. यांना म्हणजे कुठंतरी पोलिसांनी रोक लावली पाहिजे. पोलिसांची कुठं कायद्याचा रोक नाही, व्हॉट्सअप नाही. मोठ्या लोकांसाठी जे हे सगळं कायदा फ्री झालेलं आहे, त्याच्यावर पोलिसांनी कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या लक्ष न देण्यामुळेच हे जे घडतंय ते पोलिसांमुळेच घडतंय. स्थानिक आमदार, स्थानिक जे कोण आहेत लाचारती लोक, त्यांच्यावर उलट त्यांच्यावर पहिली कारवाई करायला पाहिजे. हे निषेधार्थ अख्ख हे आमदार जातात कसे यांचे हे करायला? नाही, हा बरोबर आहे, जातात तसे हा बरोबर आहे, पण त्याला पिझ्झा पण खाऊ घातला जातो. पोलिसांना इतकी पोलीस त्याच्यामध्ये लाचार झालेत पोलीस, बाकी काही नाही, लाचारी. सांस्कृतिक शहर जसं तुम्ही उल्लेख केला, ते सांस्कृतिक शहर न राहता हे पब्स, नाईट्स, क्लब्स आणि म्हणजे सगळं काही वातावरण पूर्णपणे बिघडलेलं आहे. आणि संस्कृती हा वर्डच राहिलेला नाही शहरामध्ये, तो केवळ सत्तेचा आणि पैशाचा मास. सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.